वैसे गाइस हम लोग शूट स्टार्ट कर रहे हैं सीबीएफ मत दे जो अभी नहीं मिलेगा अडल्ट किस्सा केला नव्हता अडल्ट किस्सा बघितला होता मी अज्ञानात सुख आहे ना, ना oh. ही म्हणे की oh. ती माझ्या आयुष्यात घडली त्यात वेलकम टू आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय अपूर्वा यस yes. शुभम निधी आणि सौरभचे केस बाल दिवसाच्या निमित्ता नी की निमित्तावर वॉट एव्हर इट इज माझं नाव निधी level, पना, पना आहे माझं मराठी गणलेलं आहे हे सगळे माझं मराठी कॉम्पन्सेट करतील आणि ह्यांनी आपल्या लहानपणी मस्ती तुमची मी कॉम्पन्सेट करणार आहे की कारण मी नेक्स्ट लेवल हरामखोरपणा लहानपणापासून आपल्या रक्तात आणि आताही आहे शुभम मला सांगतो मला मी आरजे आहे शुभम तू बॅकअप टीम आहे तू चुप राहा ठीक आहे ओके okay. चुपच राहा शुभम ठीक आहे सौरभ लहानपणी केलेले अडल्ट किस्से सांग तुझे अडल्ट किस्सा केला नव्हता अडल्ट किस्सा बघितला होता मी सो एव्हरीबडी बघणारी आवाम सारी बोल दे की मी कधी बघितलं नाही लहानपणी सगळ्यांनी बघितलंय ठीक आहे अडल्ट व्हिडिओज uh एटीन प्लस कॉन्टेंट सो आय रिमेंबर बिकॉज मला खूप प्रॉमिनेंटली याच्यामुळे आठवतं की तेव्हा ना सीडीजचा काळ होता तर एखाद्याच्या घरी कोणी नसलं की उदर जाके सीडी लागावं आपल्याकडे ते रिसोर्सेस नव्हते आणि hmm. मी त्या पोरांमध्ये राहायचोच नाही त्यांच्याकडे हे सगळं स्कोप होता या गोष्टींचा hmm. तर आय जस्ट वेंट टू सम पर्सन त्याचा मोबाईल होता मल्टीमिडिया आणि त्या फोनमध्ये मी म्हणतो त्यांनी मला गेम खेळायला दिला मी जाकी देखरा आता त्यांनी गॅलरी होती गॅलरीमध्ये मी ओपन केलं मी सेवन्थ किंवा एटमध्ये असेल सेवन्थच सेवन एटमध्ये असताना आय ओपन डेट इट वॉज व्हेरी नाईस ना इट वॉज व्हेरी नाईस नो बिकॉज मला आठवत मी टॉम रेडर बघितली okay. होती मला म्हणजे अँजी आवडायची टॉम रेडर पण आठवत नाही मला ती तेव्हा होती की नाही मला येस मला तिचं पण होतं हां इट वॉज नॉट इट इट वॉज नॉट अ पॉर्नो पर्से बट इट वॉज नो इट वॉज ऑलमोस्ट ऑलमोस्ट इट म्हणजे इट वॉज अँजेलिना जोली अँड अँटोनिओ बँडरस ओरिजनल सीन नावाची फिल्म आहे प्लीज गो गुगल युट्यूब मिळेल अभिबी मिलेगा त्यातला तर सीन होता अँड इट इज प्रॉमिनेंटली इन माय हेड दॅट माय फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज दॅट सौरभ काय करतो मला पण असंच काहीतरी मी साहेब ठरकी लडकी पण मी बाय चॉईस पाहिलं नव्हतं आज्ञानात सुख आहे ना ही नाही गोड़ा ती माझ्या आयुष्यात घडली त्या बघ मला आपण किती पाचवी सहावीत असताना एक साईट आली होती सॉंग्स डॉट पी केवर ज्याच्यावर आपण गाणी डाउनलोड करायचो आता गावाकडे इंटरनेट पण तेव्हा नवीनच आलं होतं तर मला असं वाटतं बघ लोक कशी सांगायचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम हे हे डॉट कॉम ते हे डॉट कॉम मग मी काय केलं सॉंग डॉट पीक बाबांचा फोन होता माझ्या सॅमसंगचा एक नुकताच घेतला होता आणि मला कुठेतरी गाणं डाउनलोड करायचं होतं तर मी काय गेलो आपला सॉंग्स डॉट पीक डॉट कॉम डॉट कॉम डॉट कॉम टाकलं आणि डॉट कॉम टाकल्यावर चित्र आली ती चित्र बघून मला दोन मिनिटं कळलं नाही काय झालं हे आपल्याच्या आणि आपण चुकीची साईट टाकली मी पहिल्यांदा मित्रांना फोन आला बाई साईट चुकली का आपली काहीतरी म्हणजे आणि दिसत नाही गाणी दिसत नाहीये डायरेक्ट दृश्य दिसत आहे दृश्य दिसतायत बरं ती फक्त दृश्यच होती नॉट मूव्हिंग नाही मू मूविंग पण नव्हतं ते पण शुभमच्या मित्रांचा पहिला प्रश्न हा मी बघायला येतो मला येऊ दे पण मी ती गोष्ट केली आणि नंतर मला असं झालं की अरे इझिली ऍक्सेसिबल आहे हे कुठल्या स्टँडर्ड मध्ये तुला कळलंय की इझिली एक्सेबल आहे सातवीत होतो आणि जसं ते काय म्हणतो आपण मु, मुक चित्र काय म्हणतो मुक चित्रच ना मराठी आपल्याला मुकपट मुकपट नाही आणि मग मी हालती चित्र ही नववीत पाहिली अच्छा, अच्छा आ, हालती पर्यंत फक्त चित्र बघतो इमॅजिनेशन माझ थोडस अस काय म्हणतात त्याला कुठला पान मध्यपान मध्य पान।, पान।, <laughs> पान।, पान तर म्हंटल की आपण हे केलं पाहिजे तर असं आपण हळू म्हणजे उघडलं आपण बघितलं काय आणि म्हणजे बाबांना असं वाटतं की ते जेव्हा बाटली काही करत असतात आपण बघत नाही हा। सगळं माहित असतं इतकं टाकायचं मग मांजरे <laughs> 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 <दुना आपने था>, <laughs> <laughs> तर इतकं टाकायचं मग त्यात बर्फ टाकायचं मग काहीतरी काहीतरी टाकायचं तर हे असं जायचं आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं आणि मग ते घ्यायचं आणि असं दुपारचं जेवण आणि एकदाच कारण की बाबा पण एकदाच घ्यायचे डॉटर हा लाईक फादर लाईक डॉक्टर मग हे व्हायचं आणि मग बाबाने असं दोन तीन जा म्हटलं की अरे कमो आहे पण तू भरायची नाही त्याच्यात काही नाही अरे कारण तो ते माहित नव्हतं पण बाबा म्हणायला लागले की अरे कमो हो तिजारी जारी एडिट करू बी तो लाईक इट वॉज अ जोक त्यांच्यामध्ये तू पण का म्हणजे मी नसतो तू पण का तर मग मी म्हंटल म्हंटल की बापरे बापरे आता कळतंय बाबांना तर मी जितकं जितकं काढायचे तितकं त्यात पाणी भरायचंय वा असा किस्सा आहे घरच्यांना माहित नाहीये आतापर्यंत आता कळेल जर का ते युट्यूब वगैरे बघत असतील किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्म वर असेल तर बघतील तुम्ही पण काही असा अडल्ट किस्सा केला असेल जे लहानपणात लहानपणी लहानपणात कुठला शुभम लहानपणी येस सेम सेम drop तर ड्रॉप इट इन द कॉमेंट सेक्शन बिलो